नमस्कार विद्यार्थी मित्र इन लास्ट पिरियड यू हॅव स्टडी अबाउट दी पिरॉडिक ट्रेंड्स इन मॉडर्न पिरॉडिक टेबल त्याच्यामधले पहिले आपण व्हॅलन्सीचा स्टडी केलेला आहे ना विल डिस्कस अबाउट दी सेकंड पिरॉडिक ट्रेंड्स इज द एटॉमिक साईज ॲटॉमिक साईज ऑफ द एनी एलिमेंट डिपेंड्स अपॉन द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस अँड द आउटर मोस्ट सेल सपोज इफ यू टेक द सोडियम द एटॉमिक नंबर ऑफ द सोडियम इज एलेवन therefore number of electrons present in the sodium is 11 number of electrons present in the atom of the sodium is 11 the first orbit contains the two electron second orbit contains the eight electron third orbit contains one and only one electron actual definition of the atomic radius is nothing but the distance between the nucleus and the आउटर मोस्ट ऑर्बिट पण नेमकं याच्यामधलं मॅक्झिमम मास ऑफ दी एनी ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड ॲट द न्यूक्लियस अँड द साईज ऑफ द न्यूक्लियस इज व्हेरी व्हेरी स्मॉल देन वी टेक द फर्स्ट सेल देन सेकंड सेल अँड देन थर्ड सेल दिस इज द न्यूक्लियस अँड डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस अँड द आउटर मोस्ट ऑर्बिट इज नोन ॲज द ॲटॉमिक रेडियस ऑफ दॅट एलिमेंट कोणत्याही एलिमेंटचं nucleus and the outermost or the distance is nothing but the atomic radius and atomic size of the any elements depends upon the atomic radius more the atomic radius more the atomic size less the atomic radius less the atomic size that means atomic size of the any element depends upon the radius of the atom of that element the radius of the atom of any element is very very small due to this reason द युनिट ऑफ द रेडियस इज युनिट ऑफ ॲटॉमिक रेडियस इज एक्सप्रेस्ड इन पिकोमीटर हे कशामध्ये एक्सप्रेस केलं जातं तर पिकोमीटरमध्ये आणि पिकोमीटर इज ए व्हेरी व्हेरी स्मॉल युनिट वन मीटर कंटेन्स द टेन रेट टू ट्वेल्व पिकोमीटर एक पिकोमीटर एक मीटरमध्ये टेन रेश टू ट्वेल्व पिकोमीटर असतात म्हणजे एक मीटरचे जर आपण टेन रेश टू ट्वेल्व पार्ट केली तर त्याच्यापैकी एका पार्टला म्हणायचं वन पिकोमीटर दॅट मीन्स यू कॅन सी दॅट वन पिकोमीटर इज इक्वल टू टेन रेश टू मायनस ट्वेल् मीटर एक पिकोमीटर म्हणजे टेन रेश टू मायनस ट्वेल्व मीटर अँड पिकोमीटर इज द युनिट ऑफ द ॲटॉमिक साईज ऑफ एन एलिमेंट आपल्याला नेमकं याच्यामध्ये स्टडी काय करायचं आहे की पीरियड वाइज किंवा ग्रुप वाइज स्टडी करत असताना ॲटॉमिक साईज ऑफ द एनी ग्रुप इलिमेंट गोज ऑन इनक्रीजिंग ऑर डिक्रीजिंग अँड दॅट इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग ऑफ द ॲटॉमिक साईज ऑफ एनी इलिमेंट्स डिपेंड्स अपॉन विच मेन फॅक्टर की एखाद्या ग्रुपचा स्टडी करत असताना त्या ग्रुपमधील एलिमेंटची ॲटॉमिक साईज टॉप टू बॉटम इन्क्रीज होत जाते की डिक्री इनक्रीज होत जाते की डिक्रीज होत जाते हे माहीत नाही आपल्याला आणि जर इन्क्रीज इनक्रीज किंवा डिक्रीज होत असेल तर नेमक्या कोणत्या फॅक्टर अवलंबून आहे किंवा पीरियड वाइज जर आपल्याला एखाद्या एलिमेंटचे ॲटॉमिक साइजचा विचार करायचा असेल तर अटॉमिक साईज ऑफ द एनी पिरियड इलिमेंट्स गोज ऑन इनक्रिझिंग ऑर डिक्रीजिंग विच विल बी डिपेंड्स अपॉन द विच फॅक्टर दॅट फॅक्टर इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट देन वी डिस्कस अबाउट द एटॉमिक साईज ऑफ द एनी पिरियड एलिमेंट्स फर्स्ट वी कन्सिडर द थर्ड पिरियड एलिमेंट्स इन लास्ट पिरियड मी सांगितलेले शेवटचे शेवटच्या पिरियडमध्ये की व्हाय यू कॅन सिलेक्ट द थर्ड पिरियड एलिमेंट तुम्ही थर्ड पिरियड एलिमेंटच का सिलेक्ट केले जातात कारण थर्ड पिरियड एलिमेंट्स आर नोन ॲज द रिप्रेझेंटेटिव्ह इलिमेंट एवढं स्टेटमेंट लक्षात ठेवा देन वी डिस्कस अबाउट द ॲटॉमिक साईज ऑफ द थर्ड पिरियड एलिमेंट ॲटॉमिक नंबर ऑफ द एनी एलिमेंट इज नथिंग बट द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन दॅट ॲटम आपला कोणत्याही एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर माहीत असेल तर आपल्याला तेवढे त्याचे इलेक्ट्रॉन कन्सिडर करावे लागतात कारण डेफ बाय द डेफिनेशन ऑफ द ॲटॉमिक नंबर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द atom of the element or number of protons present in the atom of the element is known as the atomic number of that element but then we discuss about the atomic size first we take the electronic configuration of the sodium 281 then magnesium is 282 aluminium is 283 then 284 then 285 then 286 then 287 and electronic configuration of the argon is 288 when we observe the third period elements the atomic number of the elements goes on increasing from left to right by 1 the atomic number one atomic number one the number of electrons goes on increasing by 1 and number of protons also increasing by 1 मी सांगितलेलं आहे की मॅक्झिमम मास ऑफ द एनी ॲटम ऑफ द इलिमेंट इज कॉन्सन्ट्रेटेड ॲट द न्यूक्लियस वेन वी टेक द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ द सोडियम द फर्स्ट सेल कंटेन्स द टू इलेक्ट्रॉन सेकंड सेल कंटेन्स द एट इलेक्ट्रॉन अँड थर्ड सेल कंटेन्स द वन अँड ओनली वन इलेक्ट्रॉन मी फक्त याच्यामध्ये एक किंवा दोनच एक्झाम्पल घेणार आहे ओनली वन इलेक्ट्रॉन नंतर आपण याच्यामध्ये फॉस्फरसचं घेऊया फर्स्ट सेल कंटेन्स द टू इलेक्ट्रॉन सेकंड सेल कंटेन्स द एट इलेक्ट्रॉन अँड थर्ड सेल कंटेन्स द फाईव्ह इलेक्ट्रॉन ऑर्बिट ऑर्बिटमध्ये पाच इलेक्ट्रॉन आहेत मी साईज दोन्ही ती सेम काढलेली आहे देन थ्री फोर अँड फाईव्ह त्याच्यानंतर क्लोरिन जे ॲटॉमिक इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर ऑफ द क्लोरिन द एटॉमिक नंबर ऑफ द क्लोरिन इज सेवन्टीन देर फर्स्ट देर फोर फर्स्ट सेल कंटेन्स द टू इलेक्ट्रॉन सेकंड सेल कंटेन्स एट इलेक्ट्रॉन अँड थर्ड सेल कंटेन्स द सेवन इलेक्ट्रॉन ऑर्बिटमध्ये इथं आपण सेवन इलेक्ट्रॉन घेतो वन टू थ्री देन फोर देन फाय देन देन सिक्स अँड सेवन इलेक्ट्रॉन मी सुरुवातीला तीनही इलिमेंट स्ट्रक्चर काढताना सेम काढलेला आहे व्हेन वी कन्सिडर द नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस इट्स डिपेंड्स अपॉन द इट कंटेन्स द हाउ मेनी नंबर ऑफ द प्रोटॉन्स अँड प्रोटॉन अँड इलेक्ट्रॉन आर इक्वल इन इच आयटम ऑफ द इलिमेंट कोणत्याही इलिमेंटमध्ये जेवढी प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन असतात मग सोडियम कंटेन्स द इलेव्हन पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस मॅग्नेशियम कंटेन द ट्वेल्व पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस देन ॲल्युमिनियम कंटेन द ट्वेल्व्ह पॉझिटिव्ह थर्टीन पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस

जर इन्क्रीज होत असेल तर दॅट न्यूक्लियस पूल्ड द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन फ्रॉम देअर आउटर मोस्ट ऑर्बिट टू ए ग्रेट एक्स्टेंट त्याला ग्रेट एक्स्टेंट म्हणता येईल आपला की मोठ्या वेगाने काय केलं जातं ते खेचले जातात पॉझिटिव्ह चार्जची संख्या जर प्रो न्यूक्लियसवर वाढत असेल तर आउटरमोस्ट ऑर्बिटमधून हे काय करणार देर इज द दे फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द न्यूक्लियस अँड द इलेक्ट्रॉन तुम्ही म्हणाल की इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियसला का ओळखत नाही खेचत नाही बिकॉज मास ऑफ द एनी ॲटम ऑफ द इलिमेंट इज कॉन्सन्ट्रेटेड ॲट द न्यूक्लियस अँड मास ऑफ दॅट न्यूक्लियस इज व्हेरी व्हेरी लार्ज ॲज कम्पेअर्ड टू द इलेक्ट्रॉन द मास ऑफ वन प्रोटॉन इज इक्वल टू वन थाउजंड एट हंड्रेड थर्टी टू वन थाउजंड एट हंड्रेड फोर्टी इलेक्ट्रॉन एका प्रोटॉनचं मास हे एक हजार आठशे तीस ते एक हजार आठशे चाळीस इलेक्ट्रॉनचं मास एवढं असतं म्हणून मॅक्झिमम मास ऑफ द एनी ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड ॲट द न्यूक्लियस ड्यू टू दिस रिजन दि फोर्स एक्झर्टेड बाय द न्यूक्लियस ऑन द इलेक्ट्रॉन गोज ऑन इन्क्रिझिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट मग याच्यामध्ये काय होतं की पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस गोज ऑन इनक्रिझिंग ड्यू टू दिस रिझन द इलेक्ट्रॉन पोल टुवर्ड्स द न्यूक्लियस टू ए ग्रेट एक्स्टेंट म्हणजे खूप मोठ्या वेगाने काय होतील इलेक्ट्रॉन खेचले जातील पण हे कधी शक्य आहे जेव्हा सोडियम ॲटम कंटेंट द एलेवन प्रोटॉन द चार्ज ऑन द nucleus of the sodium is 11 the positive charge goes on increasing from left to right that means there is more force of attraction between the nucleus and the electron due to this reason the charge on the nucleus goes on increasing from left to right due to this reason elect more electron pulled toward the nucleus पॉझिटिव्ह चार्जची क्वांटिटी वाढल्यामुळे फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याच्यामध्ये वाढेल आणि इलेक्ट्रॉनचं मास कमी असल्यामुळे न्यूक्लियसचं मास जास्त इलेक्ट्रॉनचं मास कमी म्हणून चार्ज ऑन द न्यूक्लियस इज ग्रेटर जस जसा होत जाईल तस तसे इलेक्ट्रॉन आधी ग्रेटर एक्स्टेंटने काय केले जातील पोल केले जातील आणि पूल केल्यामुळे द ॲटॉमिक साईज ऑफ द एनी पिरियड एलिमेंट्स गोज ऑन डिक्री डिक्रीजिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट आणि म्हणून सोडियमचे ॲटॉमिक साईज जर असे असेल तर मॅग्नेशियमची कमी होईल त्याच्यापेक्षा ॲल्युमिनियमची कमी असेल त्याच्यापेक्षा सिलिकॉनची कमी त्याच्यापेक्षा फॉस्फरसची कमी नंतर क्लोरीनची कमी आणि देर इज द दे एक्सेप्शनल केस ऑफ द अर्गॉन म्हणजे ॲटॉमिक साईज ऑफ द एनी पिरियड एलिमेंट्स डिपेंड्स अपॉन द इट कंटेन्स द हाऊ मेनी नंबर ऑफ द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस मोर द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस इट विल बी मोर पूल दी इलेक्ट्रॉन्स टुवर्ड्स इट सेल्फ टू अ ग्रेट एक्सटेंट जेवढी न्यूक्लियसवर पॉझिटिव्ह चार्जची संख्या जास्त असेल क्वांटिटी जास्त असेल तेवढा तो, तो आउटर मोस्ट ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनला काय करेल वेगाने खेचून घेईल आणि खेचून घेतल्यामुळे मोर अट्रॅक्शन फोर्स बिटवीन द आणि म्हणून वेगाने खेचून घेतल्यामुळे डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस अँड द आउटर मोस्ट ऑर्बिट गोज ऑन डिक्रीजिंग अँड विन द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस अँड आउटर मोस्ट ऑर्बिट गोज ऑन डिक्रीजिंग

Uh, large and atomic size of the which element is small any period element there upon third period element get later atomic size of the sodium is greater and atomic size of the chlorine is small atomic size of the any period elements goes on decreasing from left to right there is the exceptional case of the argon. then we discuss about the atomic size of the any group element consider the first group element first group element contains the hydrogen lithium then sodium देन पोटॅशियम रुबिडियम ह ली नाके रब से सीसियम अँड फ्रान्सियम ॲटॉमिक नंबर ऑफ द हायड्रोजन इज वन लिथियम इज थ्री सोडियम इज एलेवन पोटॅशियम इज नाईन्टीन देन रुबिडियम इज याच्यामध्ये एट ॲड करा एट ॲड करा एटीन ॲड करा थर्टी सेवन देन फिफ्टी फाय अँड देन एटी सेवन

एट अँड वन आपण जेव्हा अकॉर्डिंग टू द पिरियडचा विचार केला तेव्हा नंबर ऑफ सेल्स कॉन्स्टंट होत्या नंबर ऑफ सेल सेम होत्या थर्ड पिरियडमध्ये नंबर ऑफ सेल थ्री होत्या आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स गोज ऑन इनक्रिझिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट ॲट द सेम टाइम दी पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस गोज ऑन इनक्रिझिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट बाय वन ड्यू टू दिस रिजन मोर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द न्यूक्लियस अँड आउटर मोस्ट ऑर्बिट Due to this reason, the size of the atom of any element goes on decreasing from left to right in a period. Man group wise, the number of electrons present in their outermost orbit is same. Nuclear charge goes on increasing from top to bottom. Exceptional case of hydrogen. If a positive charge is 3 plus, then 11 plus, then 19 plus, then 37 plus, then 55 plus and then 87 plus on the nucleus when the number of electrons present in the outermost orbit is same at this time the atomic size of any period elements depends upon the number of shell number of shell of the any group elements goes on increasing from top to bottom the lithium contains the number of shell is 2 sodium is 3 potassium is 4 then 5 then 6 and then 7 when number of cells goes on increasing from top to bottom in a, any group element at this time, the distance between the nucleus and the outermost orbit goes on increasing. Lithium the first cell contain the two electron and second cell contain the one electron. Then we consider the potassium. The first cell contain the two electron, second cell contain the eight electron, and third cell contain the eight electron, fourth cell contain the one electron. दॅट मीन्स सेल नंबर गोज ऑन इनक्रिजिंग फ्रॉम टॉप टू बॉटम ॲक्च्युली सेल नंबर वाढल्यामुळे काय होतं की डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस अँड द आउटर मोस्ट ऑर्बिट गोज ऑन इनक्रिझिंग इथं टू सेल आहे म्हणून आपण याच्यामधलं डिस्टन्स स्मॉल केलेलं आहे इथं फोर सेल आहेत म्हणून डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस अँड द आउटर मोस्ट ऑर्बिट गोज ऑन इनक्रिजिंग म्हणून कोणत्याही ग्रुपमध्ये Number of cell goes on increasing from top to bottom. Due to this reason, actual distance between the nucleus and outermost orbit goes on increasing. Due to this reason, atomic size of the any group element goes on increasing from top to bottom. first group atomic size of the lithium is small and atomic size of the Francium is very very large. Atomic size of the Any period group elements.

द पॉझिटिव्ह चार्ज गोज ऑन इनक्रिझिंग ऑन द न्यूक्लियस पण ज्यावेळेस तुम्ही पिरियड घ्याल त्यावेळेस आपल्याला ॲटॉमिक साईज ऑफ द एनी पिरियड इलिमेंट्स गोज ऑन इनक्रिझिंग ड्यू टू द इनक्रिजिंग पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस पण त्यावेळेस मात्र नंबर ऑफ सेल का असतात कॉन्स्टंट असतात दिस इज द इन्फॉर्मेशन अबाउट द अटॉमिक साईज ऑफ एन इलिमेंट अँड टू टुडे स्टॉप हेअर